नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा चॅप्टर पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन त्याच्यामधील आपण पॉईंट पाहतोय थ्री पॉईंट एट लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर तर लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हरमध्ये आपल्याला एक एक्सपेरिमेंट एक 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 पाहायचा आहे की जो मॉर्गन यांनी केलेला आहे तो पॉईंट कुठलाही पहा मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोईंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच मॉर्गन यांनी जो एक्सपेरिमेंट केला होता त्याच्यामधून आपल्याला लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर पाहायचं आहे तर मॉर्गन यांनी कुठला एक्सपेरिमेंट केला कशावरती केला हे आपल्याला पाहायचं तर मॉर्गन युज ड्रासोफिला मिलानिगास्टर दॅट इज फ्रूट फ्लाय फॉर हिज एक्सपेरिमेंट जसं मेंडेल या, या शास्त्रज्ञांनी पहा गार्डन पी प्लांट यूज केलं होतं एक्सपेरिमेंटसाठी तसंच मॉर्गन या शास्त्रज्ञांनी ड्रासोफिला या ॲनिमलवरती किंवा फ्रूट फ्लायवरती काय केलेलं आहे एक्सपेरिमेंट केलेलं आहे तर ड्रासोफिला का निवडलं त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी त्याची काही कारणं दिलेली आहेत पहा बिकॉज ड्रासोफिला इज इझिली कल्चर्ड इन लॅबोरेटरी ड्रासोफिला ही जी फ्रूट फ्लाय आहे ती आपण लॅबोरेटरीमध्ये इझिली कल्चर करू शकतो हा एक्सपेरिमेंट आपल्याला बारावीच्या सध्या प्रॅक्टिकल बुकमध्ये आलेला आहे तो आपण पाहणारच आहे म्हणजेच एक्सपेरिमेंटसाठी का निवडलं त्यांनी ट्रासोफीला तर ते इझिली कल्चर होऊ शकत होतं लॅब लॅबोरेटरीमध्ये दुसरं कारण आहे स्पॅन ऑफ ड्रासोफिला इज शॉर्ट दॅट इज इट इज अबाउट टू वीक दोन आठवड्यामध्ये ही ड्रासोफिला तिचं लाईफ स्पॅन कम्प्लीट करू शकते त्याच्यानंतर तिसरं कारण आहे हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनचा रेट सुद्धा याच्यामध्ये कसा आहे जास्ती आहे या काही कारणांवरून मॉर्गन यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी ड्रॉसोफिला मिलानेगास्टर या फ्रुटफ्लायचा यूज केला काय केलं पहा त्यांनी मॉर्गन कॅरिड द सेव्हरल डायहायब्रिड क्रॉसेस इन ड्रासोफिला लाईक द डायहायब्रिड क्रॉसेस विच आर कॅरिड आउट बाय मेंडेल इन पी प्लांट मेंडेल यांनी गार्डन पी मध्ये जे डायहायब्रिड क्रॉसेस केले होते तसंच सेम डायहायब्रिड क्रॉस त्यांनी मॉर्गन यांनी ड्रासोफिलामध्ये केलं तर मेंडेल यांनी गार्डन पी मध्ये सेवन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण पाहिलेले आहेत पहा तसंच ड्रासोफिलामध्ये मॉर्गन यांनी तीन कॅरेक्टर आपल्याला पाहिजे आहेत कुठले कॅरेक्टर्स आपण क्रॉसिंगसाठी मॉर्गन यांनी घेतले ते आपल्याला सुरुवातीला आपण पाहूया तर ड्रासोफिला त्याचा क्रोमोसोम नंबर आपल्याला माहिती आहे पहा मी आत्ता सांगितलं तुम्हाला ड्रासोफिला त्याच्यामध्ये क्रोमोसोम किती असतात तर एट असतात म्हणजेच टू एन इज इक्वल टू एट मग त्याच्यामधले सिक्स काय असतात अॅटोसोम्स असतात दॅट मीन्स बॉडी कॅरेक्टर डिटर्माइनिंग जीन्स आर क्रोमोसोम्स अँड टू आर सेक्स क्रोमोसोम्स हे दोन कुठले क्रोमोसोम्स आहेत फिमेल असेल तर कुठले असणार आहेत त्याच्यामध्ये एक्स एक्स सेक्स क्रोमोसोम आणि एक्स वाय मेलमध्ये असणार आहेत म्हणजे दोन सेक्स क्रोमोसोम मेल आणि फिमेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे एट क्रोमोसोम्स आपल्याला ड्रासोफिलामध्ये पाहायला मिळतात मग तीन कॅरेक्टर कुठले होते की जे यांनी क्रॉसिंगसाठी घेतलेले आहेत तर कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत पहा ड्रासोफिलामध्ये बॉडी कलर बॉडी कलर तर ब्राऊन अँड येलो ड्रासोफिलाची जर बॉडी पाहिली तर आपल्याला त्यांना दोन प्रकारचे दिसले एक तर ब्राऊन आणि दुसरी येलो आता हे काय लिहिलंय वाय प्लस वाय हे काय आहे तर ते आपण जीन्स लिहिले म्हणजे ब्राऊन असेल तर ते कसं डिनोट करतात किंवा त्याचे जीन्स आपण कसे डिनोट करतो तर वाय प्लस आणि जर रेसिसिव असेल तर काय केलं जातं फक्त स्मॉल वाय लिहिले जाते म्हणजे जसं आपण मेंडेल मध्ये पाहत होते की नाही आपण काय करायचो का स्मॉल कॅपिटल टी आणि स्मॉल टी डॉमिनंट साठी आपण कॅपिटल टी वापरायचो आणि डॉम रेसेसिव्ह असेल तर काय करायचो स्मॉल लेटर यूज करायचो तसंच हे बॉडी कॅरेक्टर किंवा हे कॅरेक्टरमध्ये एक डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे आता इथं काय पहा जर डॉमिनंट कॅरेक्टर दाखवायचं असेल तर प्लस साईन वापरलेलं आहे डॉमिनंट कॅरेक्टर दाखवायचं असेल तर प्लस साईन वापरलेलं आहे आणि रेसेसिव्ह असेल तर काहीच नाही येतं म्हणजेच ब्राऊन इज द डॉमिनंट कॅरेक्टर वाईल येलो इज द रेसिसिव्ह कॅरेक्टर लॅटर आई आय कलर दॅट इज दोन प्रकारचे आपल्याला आय कलर रासफिलामध्ये पाहायला मिळतात एक रेड अँड व्हाईट आय रेड असेल तर तो काय आहे डॉमिनंट कॅरेक्टर आहे विच इज डिनोटेड बाय डब्ल्यू प्लस आणि व्हाईट असेल तर काय स्मॉल लेटर डब्ल्यू किंवा डब्ल्यूने ते डिनोट केलं जातं लक्षात येतं हे प्लस साईन म्हणजे काय आहे डॉमिनंट कॅरेक्टर आहे विंग साईज मध्ये असणाऱ्या विंग्स साईज नॉर्मल विंग विच इज डिनोटेड बाय यम प्लस अँड मिनिएचर विच इज डिनोटेड बाय यम म्हणजेच दोन प्रकारचे विंग्स आपल्याला इथं डॉ नॉर्मल असेल तर ते डॉमिनंट आहे आणि मिनिएचर जर असेल तर ते काय आहे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे म्हणजे दीज आर द थ्री कॅरेक्टर्स विच इज युटिलाइजड बाय द मॉर्गन फॉर हिज एक्सपेरिमेंट इथं लिहिले पा डॉमिनंट कॅरेक्टर इज डिनोटेड बाय प्लस साइन आणि जर डॉमिनंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे वाईल्ड टाईप असं म्हटलं जातं आता इथं काय केलंय पण हे कॅरेक्टर लक्षात आले तुमच्या बॉडी कलर आय कलर आणि विंग साईज तर पुढं काय पाहिजे पहा आपल्याला ऑन एक्स क्रोमोसोम सेक्स लिंकड कॅरेक्टर्स डिटरमाइनिंग जीन्स आर प्रेझेंट आता इथं ट्रासोफिलामध्ये काय पहा हे जे आपण कॅरेक्टर पाहिलेले आहेत म्हणजेच आय कलर असेल विंग साईज असेल किंवा बॉडी कॅरेक्टर किंवा बॉडी कलर डिटरमाइनिंग जीन्स जे आहेत ते जनरली कुठल्या क्रोमोसोम वरती असतात ट्रासोफिलाच्या तर एक्स क्रोमोसोम वरती हे जीन्स आपल्याला पाहायला मिळतात क्रोमोसोम वरती जीन्स नसतात म्हणजे बॉडी कलर किंवा आय कलर किंवा विंग साईज डिटरमाइनिंग जीन्स वरती नसतात बिकॉज इट इज स्मॉल क्रोमोसोम हा छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती हे जीन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत तर मॉर्गन यांनी काय केलंय पहा दोन क्रॉस घेतलेले आहेत तर त्याच्यामधला पहिला जो क्रॉस आहे त्या पहिल्या क्रॉसमध्ये काय केलेलं आहे पहा तुमच्या पुस्तकामध्ये पण क्रॉस दिलेला आहे तो आपण पाहणारच आहे फक्त क्रॉस कुठला घेतलाय आपण पाहूया अगोदर पहिला क्रॉस जो आहे त्याच्यामध्ये काय पहा येलो बॉडीड व्हाईट आय फिमेल त्यांनी पहिल्या क्रॉसमध्ये काय घेतले येलो बॉडीड व्हाईट आय फिमेल अँड क्रॉस विथ ब्राऊन बॉडीड रेड आय मेल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जे डॉमिनंट कॅरेक्टर आहेत ते कशाने दाखवतात प्लस साईनने दाखवतात आणि त्याला आपण काय म्हणणार आहे वाईल्ड टाईप तुमच्या पुस्तकात असं लिहिलेलं नाही बॉ ब्राऊन बॉडीड रेड आय फक्त काय लिहिलं आहे वाईल्ड टाईप लिहिलेलं आहे तर व्हाईल्ड टाईप म्हणजे थोडक्यात काय ते डॉमिनंट आहे ठीक आहे यलो बॉडी व्हाईट आय फिमेल घेतली त्यांनी आणि काय केलं आता येलो आणि व्हाईट हे कसे आहेत रेसिसिव आहेत रेसिसिव असले की त्याच्यावरती प्लस साईन वगैरे काही नाही आणि ब्राऊन आणि रेड हे कसे आहेत डॉमिनंट कॅरेक्टर आहेत म्हणून ते काय झाले आपण त्याच्यावरती काय केलेलं आहे प्लस साईन घेतलेलं आहे तर हा पहिला क्रॉस आहे आता क्रॉस घेतल्यानंतर त्यांना काय आढळलं पहा क्रॉस घेतल्यानंतर त्यांना हे लिहिलं इथं येलो बॉडीड व्हाईट आयड फिमेल अँड ब्राऊन बॉडीड रेड आयड फिमेल इट इज व्हाईट आयड क्रॉस घेतल्यानंतर त्यांना काय आढळं पहा लॅटरॉन ही क्रॉस्ड एफ वन प्रोजेनी दॅट इज सेल्फ क्रॉसिंग जसं आपण डहायब्रिड क्रॉस करतो तसं सेम केलं त्यांनी क्रॉस नंतर काय होतं आपल्याला त्यांना एफ वन प्रोजेनी म्हणजे पहिलं जनरेशन मिळालं ॲज युजल काय केलं त्यांनी एफ वन जनरेशनचं सेल्फ क्रॉसिंग केलं ही ऑब्झर्व दॅट दिस टू जीन्स डू नॉट सेपरेट इंडिपेंडेंटली ऑफ इच अदर अँड एफ टू रेशो बिकम डेव्हिएटेड फ्रॉम नाईन एस टू थ्री थ्री एस टू थ्री थ्री एस टू वन रेशो म्हणजे काय पहा आपण मेंढले या यांनी या या या? जो केला डाहायब्रीड क्रॉस त्याच्यामध्ये आपल्याला फिनोटायपिक रेशो काय आला होता एफ टू जनरेशनचा तर नाईन एस टू थ्री थ्री एस टू थ्री थ्री एस टू वन आता यांनी पण काय केलं आहे डाहायब्रीड क्रॉसच केला आहे मग आपल्याला रेशो काय यायला पाहिजे होता नाईन थ्री थ्री वन हाच रेशो यायला पाहिजे होता परंतु त्यांना वेगळाच रेशो आढळला का असं झालं तर इट इज ऑकर ड्यू टू द लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर लक्षात येते का तुमच्या मेंडेल यांनी पण डाहायब्रीड क्रॉस केला होता मॉर्गन यांनी पण डाहायब्रीड क्रॉसच केलेला आहे परंतु मेंडेल यांनी जो क्रॉस केला डाहायब्रिड त्याच्यामध्ये एफ टू जनरेशनचा रेशो नाईन थ्री थ्री वन आला होता परंतु मॉर्गन यांनी जो डाहायब्रीड क्रॉस केला त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की हा जो रेशो आहे तो बदललेला आहे म्हणजेच त्याच्यावरून काय सांगितलं त्यांनी द टू जीन्स डू नॉट सेपरेट इंडिपेंडेंटली म्हणजेच काय झालं पहा मेंडेल यांचा जो तिसरा लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉटमेंट या लॉमध्ये काय होतं दोन कॅरेक्टर्स काय होतात वेगवेगळ्या क्रोमोसोमवरती असल्यामुळे आपल्याला काय मिळतात जवळजवळ सिक्स्टीन डिफरंट टाईप ऑफ ऑस्प्रिंग्स मिळाले होते कारण मेंडेल यांच्या म्हणण्यानुसार में हे जे दोन जीन्स आहेत ते कसे आहेत दोन वेगवेगळ्या प्रोमोसमवरती आहेत त्याच्यामुळं आपल्याला हे वेगवेगळे कॅरेक्टर्स मिळाले परंतु मॉर्गन यांना असं आढळलं की दिस टू जीन्स डू नॉट सेपरेट इंडिपेंडेंटली हे जे दोन जीन्स आहेत ते एकमेकापासून डिफरंट झाले नाहीत त्याच्यामुळं हा रेशो त्यांना नाईन थ्री थ्री ॲर्स टू वन मिळालेला नाही हे असं का झालं तर मॉर्गन न्यूज दॅट दिस जीन्स प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोसोम हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बॉडी कॅरॅक्टर किंवा आय कलर कॅरॅक्टर किंवा विंग साईज डिटर्माइनिंग जीन्स हे कुठं आहेत ड्रॉस तर एक्स क्रोमोसोमवरती आहेत अँड वेन टू जीन्स इन डा क्रॉस आर प्रेझेंट ऑन सेम क्रोमोसोम देन द प्रोपोर्शन ऑफ पॅरेंटल कॉम्बिनेशन इज मोर दॅन नॉन पॅरेंटल टाईप आता हे नंतर पाहूया अगोदर काय पाहूया हे पाहूया दिस जीन्स आर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोसोम म्हणजे हे जे जीन्स आहेत ते एक्स क्रोमोसोम वरती आहेत आणि ह्या जो डेव्हिशन आपल्याला रेशोमध्ये आढळलं ते कशामुळे आढळलं तर दिस टू जीन्स विच आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोसोम ऑर ड्यू टू द लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच मॉर्गन यांनी नवीन टर्म किंवा मेंडेल यांना ही लिंकेज ही टर्म त्यांनी मिस केली आता इथं काय दिले पा डायबिट क्रॉसेस आर प्रेझेंट ऑन सेम क्रोमोसोम्स देन द दे प्रोपोर्शन ऑफ पॅरेंटल कॉम्बिनेशन इज मोर दॅन नॉन पॅरेंटल टाईप आता हे काय या आहे आणखीन पॅरेंटल नॉन पॅरेंटल टाईप याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे पहा किंवा क्रॉस दिलेला आहे तो आपण पाहूया जे तुमच्या लक्षात येईल हा क्रॉस दिलेला आहे पहा मी तुम्हाला आत्ता सांगितलं हा मेल आहे हे चिन्ह लक्षात येते तुमच्या हे मेल आणि हे फीमेल मेल काय होता आणि हे फीमेल आहे फीमेल काय आहे पहा येलो अँड व्हाईट म्हणजेच येलो बॉडी अँड व्हाईट आय आणि व्हाईट टाईप म्हणजेच काय होतं ब्राऊन बॉडी अँड रेड आय जस्ट व्हाईड टाईप ऑफ मेल हे काय पॅरेंट्स आहेत या क्रॉसमधले हे काय आहेत पॅरेंट्स आहेत आफ्टर क्रॉसिंग द गेट एफ वन जनरेशन अँड लॅटरॉन एफ वन जनरेशन बिकम सेल्फ क्रॉस्ड एफ वन जनरेशनमध्ये सेल्फ क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला हे एफ टू जनरेशनमध्ये काय मिळालेले आहेत ऑस्प्रिंग्स मिळालेले आहेत आता इथं व्हाईट टाईप येलो व्हाईट व्हाईल टाईप आणि हे येलो व्हाईट हे कसले आहेत लाईक अ पॅरेंट्स येलो व्हाईट आणि व्हाईट टाईप हे इकडचे सगळे कसे आहेत पॅरेंट्स सारखेच आहेत आणि हे ब्राऊन व्हाईट येलो रेड ब्राऊन व्हाईट येलो रेड हे कसे आहेत पॅरेंट सारखे नाहीत म्हणजेच आपण यांना काय म्हणतो नॉन पॅरेंटल टाईप म्हणजेच वेगळे तयार झालेले आहेत म्हणजेच हे कशामुळे झाले तर किंवा हे कसे आहेत रिकॉम्बिनंट टाईप आहेत रिकॉम्बिनंट टाईप्स म्हणजेच काय म्हणतो आपण याला नॉन पॅरेंटल टाईप आता हे रिकॉम्बिनंट जे आपल्याला ऑस्प्रिंग्स मिळालेले आहेत ते कशामुळे मिळाले असतील बरं तर इथं काय झालेलं असणार आहे क्रॉसिंग ओव्हर क्रॉसिंग ओव्हर आता आपल्याला माहिती आहे गॅमेट्स वगैरे तयार होत असताना मी वेळेस काय होतं गॅमेट्स तयार होतात आणि आत्ताच आपण पाहिलं क्रॉसिंग ओव्हर कधी होणार आहे तर मी वेळेस होतं ठीक आहे आता हे कशामुळे झालं इथं पहा मॉर्गन यांना काय आढळं पाहा एक्सपिरिमेंटवरून वेन द जीन्स आर क्लोजली लोकेटेड ऑन क्रोमोसोम आत्ता मी काय सांगितलं होतं हे जे okay. कॅरेक्टर डिफरंट कॅरेक्टर डिटरमाइनिंग जीन्स कुठं आहेत तर क्रोमोसोम वरती आहेत हे फिमेल आहे हा एक्स क्रोमोसोम आहे हा पण एक्स क्रोमोसोम म्हणजे दोन एक्स क्रोमोसोम हे असं काढलेलं हे मेल आहे हा वाय क्रोमोसोम आणि हा काय आहे क्रोमोसोम आहे ठीक आहे तर काय झालं या एक्सपेरिमेंटमध्ये पहा इथं हा वाय जीन दिसतोय आणि हा डब्ल्यू जीन आहे तर हे जीन मध्ये असणारा अंतर कसं दिसतंय पहा तुम्हाला कमी दिसते ऍज कम्पेअर टू दिस टू जीन्स हा दुसरा पण क्रॉस त्यांनी केलेला आहे पहा हा एक क्रॉस केलाय आणि हा दुसरा क्रॉस केलेला आहे आता या क्रॉसमध्ये पहा या दोन जीन्स मधला अंतर कसं आहे कमी आहे या दोन जीन्समध्ये असणार अंतर काय आहे कमी आहे त्याच्यामुळं आता लक्षात येते का है, है। ता ता लक्षा ते ते जीन्स जर एकमेकाच्या जवळ जर, जर असतील तर तिथं क्रॉसिंग ओव्हर होईल का आपण पाहिले कम्प्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेज पाहिलं होतं बा वेन द जीन्स आर क्लोजली लोकेटेड विथ इच देन देर इज नो क्रॉसिंग ओव्हर तिथं काय होणार नाही क्रॉसिंग ओव्हर होणार नाही आता क्रॉसिंग ओव्हर जर जर झालं नाही तर हे पुढच्या पिढीमध्ये जीन्स आहे तसे पाठवले जाणार म्हणजेच जसे पॅरेंट्स असतील तसेच आपल्याला काय मिळणार आहेत ऑस्प्रिंग पण मिळणार आहेत म्हणजेच काय मॉर्गन यांच्या म्हणण्यानुसार जर जीन्स एकमेकाच्या जवळ असतील तर क्रॉसिंग ओव्हर होणार नाही त्याच्यामुळं पॅरंटल टाईपचे ऑस्प्रिंग्स आपल्याला काय मिळाले जास्ती मिळाले म्हणजेच पॅरंटल टाईप ऑफ ऑस्प्रिंग्स बिकम मोर दॅट इज नाईंटी एट पॉईंट सेवन पर्सेंट अँड रिकॉमिनंट टाईप बिकम लेस आता मी होते म्हटल्या थोड्याफार प्रमाणात क्रॉसिंग ओव्हर होणारच आहे त्याच्यामुळं आपल्याला रिकॉम्बिनेट हे कमी प्रमाणात मिळालेले आहेत दॅट इज वन पॉईंट थ्री पर्सेंटेज हे लक्षात आलं आता हा क्रॉस आपण काय सगळा करणार नाही ह्याला खूप वेळ लागेल फक्त आपल्याला इथे लक्षात काय घ्यायचंय मॉर्गन यांना या एक्सपेरिमेंटवरून सांगायचंय काय वेन द जीन्स आर क्लोजली लोकेटेड देन पॅरंटल टाईप ऑफ कॉम्बिनेशन इज मोर अँड रिकॉमिनंट type ऑफ ऑस्प्रिंग्स become लेस म्हणजे जर दोन जीन्स जवळजवळ असतील तर आपल्याला पॅरेंटल टाईपचं कॉम्बिनेशन किंवा ऑस्प्रिंग जास्त मिळतात आणि रिकॉम्बिनंट टाईपचे ऑस्प्रिंग्स काय होतात कमी मिळतात आता इथं दुसरा क्रॉस जर तुम्ही पाहिला इता है है तर इथं डब्ल्यू काय आहे डब्ल्यू तर व्हाईट म्हणजे व्हाईट आय आणि यम म्हणजे काय मिनिएचर विंग्स हे फिमेल आहे हे मेल आहे परत सेम दुसरा क्रॉस केलेला आहे त्यांनी हे प्लस प्लस म्हणजे काय आहे हे वाईल्ड टाईप म्हणजेच हे डॉमिनंट कॅरेक्टर दिसतंय आपल्याला परंतु इथं जीन्स पहा हा डब्ल्यू आणि हा यम जीन कसे आहेत एकमेकापासून थोडेसे लांब आहेत म्हणजेच दे आर वाईडली लोकेटेड आता वाईडली लोकेटेड एकमेकापासून लांब असल्यामुळे इथं क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस इथं क्रॉसिंग ओव्हर होणार म्हणजेच क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस कसे आहेत पा जास्ती आहेत मग क्रॉसिंग ओव्हर जर झालं तर आपल्याला रिकॉमिनंट टाईपचे ऑस्प्रिंग्स आपल्याला काय मिळणार आहेत जास्त मिळणार आहेत लक्षात येते वेन जीन्स आर वाईडली लोकेटेड ऑन द सेम द देकॉमिनंट दे टाईप्स ऑस्प्रिंग्स स्प्रिंग बिक मॉर आणि इथं काय आपोआपच दिसतंय पा क्रॉसिंग ओव्हर जर झालं तर पॅरेंटाईल पॅरेंटल टाईपचे आस्प्रिंग्स आपल्याला काय मिळणार आहेत कमी प्रकारचे मिळणार आहेत हा क्रॉस तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार नाही हे काही लक्षात घेऊ नका हे आपण व्यवस्थित ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस आपण पाहणारच आहोत परंतु सध्या तरी फक्त एवढंच याच्यावरती लक्षात ठेवायचं मी तुम्हाला याच्यावरून दोन वाक्य सांगितले याच्यावरून काय सांगितलं तुम्हाला व्हेन द जीन्स आर वाईडली लोकेटेड देन there इज क्रॉसिंग ओव्हर occurs जर जीन्स एकमेकापासून लांब असतील तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आणि क्रॉसिंग ओव्हर जर जा झाले तर आपल्याला नवीन प्रकारच्या ऑस्प्रिंग्स इथं काय मिळणार आहेत जास्त मिळणार आहेत म्हणजे जास्त म्हणजेच किती दुसऱ्या क्रॉसमधील आहे थर्टी सेवन पॉईंट टू पर्सेंट हे लक्षात येत आहे आणि पॅरंटाईप पॅरंटल टाईपच्या ऑस्प्रिंग्स कसे मिळतात कमी मिळतात लक्षात येते तेच आपण आपल्या भाषेमध्ये लिहिलंय पहा इथं पहा मी सांगितलं आता हे दोन क्रॉस तर मी सांगितलं आता परीक्षेला हे क्रॉस वगैरे काही येणार नाही फक्त काय लक्षात घ्यायचं या एक्सपेरिमेंट वरून क्लोजली लोकेटेड आणि वाईडली लोकेटेड जीन्स आपल्याला एवढंच त्याच्यावरून सार लक्षात आहे पहा या एक्सपिरिमेंट वरून क्रॉस पहिला आपण पाहिलेलाच आहे येलो, येलो बॉडी

Parental type of ऑस्प्रिंग्स is more that is 98.7% एट पॉईंट सेवन पर्सेंट अँड रिकॉमिनंट टाईप ऑफ is आर लेस दॅट इज वन पॉईंट थ्री पर्सेंट अँड इन सेकंड क्रॉस सांगितलं जातं तुम्हाला डायग्राम मी दाखवलीच याच्यामध्ये क्रॉस कुठला आहे व्हाइट आयड अँड मिनिचर विंग फिमेल आणि रेड आयड नॉर्मल विंग्स मेल हे जीन्स लिहिलेत आपण डब्ल्यू एम आणि डब्ल्यू प्लस यम प्लस हे डब्ल्यू आणि यम जे आहेत हे जे जी जीन्स आहेत जी जी ते एकमेकापासून कसे आहेत वाईडली लोकेटेड आहेत म्हणजे दूर आहेत एकमेकापासून थोडेसे दूर आहेत इन दॅट क्रॉस द जीन्स आर जी वाईडली लोकेटेड ऑन क्रोमोसोम मी आत्ता सांगितलं हे जे जीन्स आहेत ते कुठं आहेत सगळे क्रोमोसोम वरती आहेत एकमेकापासून हे जीन्स थोडेसे कसे आहेत वाईडली लोकेटेड आहेत दूर आहेत त्याच्यामुळं काय झालं पॅरेंटल टाईप ऑफ ऑस्प्रिंग्स बिकम सिक्स्टी सिक्स्टी टू पॉईंट एट पर्सेंट अँड रिकॉमिनंट टाईप ऑफ ऑस्प्रिंग्स बिकम थर्टी सेवन पॉईंट टू पर्सेंट या क्रॉसवरून एवढेच दोन लक्षात ठेवा एवढेच दोन वाक्य लक्षात जरी तुम्ही ठेवली तरी पुरेसा आहे अँड वाय मॉर्गन सिलेक्टेड क्रॉस फिलअप फॉर हिज एक्सपिरिमेंट हे थोडंसं लक्षात ठेवा आणि एवढ्या या एक्सपिरिमेंटवरून मी तुम्हाला सांगितलं एवढी दोन जरी वाक्य तुम्ही जरी लक्षात ठेवली तरी खूप झालं हा क्रॉस मी तुम्हाला सांगितलं परीक्षेला काही विचारत नाहीत म्हणजे तो क्रॉस काढायचा वगैरे काही परीक्षेला विचारत नाहीत फक्त हे दोन लक्षात ठेवा जीन्स जर क्लोजली लोकेटेड असतील तर पॅरेंटल टाईप ऑफ जास्त मिळतात आणि रिकॉमिनंट कमी मिळतात कारण जीन्स जर जवळजवळ असतील जा तर तिथं क्रॉसिंग ओव्हरची पॉसिबिलिटी कमी असते त्याच्यामुळं पॅरंट टाईपचे ऑस्प्रिंग्स आपल्याला जास्त मिळतात आणि जीन्स जर एकमेकापासून दूर असतील म्हणजे इनकम्प्लीट लिंकेजमध्ये आपण शिकलेलं आहे जर दूर असतील तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हरची पॉसिबिलिटी जास्ती असते त्याच्यामुळं जा रिकॉमिनंट टाईपचे ऑस्प्रिंग्स आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतात हे त्यांनी लिंकेज आणि क्रॉसिंगवरून मॉर्गनिया शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे तर हा एक्सपेरिमेंट आपण नंतर वर्गामध्ये पाहूयाच तर इथं थांबूया याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे थँक्यू